तर गाईज, आता आपण इथं आलेलो आहोत आपला गायमुखला, आणि गायमुखचा पाणी बंद आहे कोणत्या तरी कारणास्तव, आता मला पण नाही माहीत. पंडितजीशी आमचे मामाजी डिस्कस केले, तर आता विचारू आपल्या मामाजींना काय माहीत झाला तर. धन्यवाद म्हणताले. धन्यवाद काका. तर गाईज, हे बघा, इथून जा, इथून पाणी येतं गायमुखचा. इथं लिहिला आहे बघा टाक्यात. सो तर गाईज, आता आपण तडोदीच्या PSC मधून जात आहोत गायमुखला, आणि गायमुखला जाऊन बाकीचा वाटत आहे. हो तर तो पंडितजी म्हणत होता की तिकडे बोरवेल मारायची आहे. गाईज, पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, आता तुम्हाला समजलं असेल व्हिडिओच्या टायटलवरून आणि थंबनेलवरून आपण कुठं चाललो. तर चला, तर गाईज आता आपण जाणार आहोत. सगळे फॅमिली वगैरे सोबत आहेत आणि गाडी मी चालवणार आहे. ड्रायव्हिंग हे बघा, ड्रायव्हिंग मी करणार आहे. जनता माफ नहीं करेगी. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. आणि सोमवारी आमचे मामा जाणार आहेत नागपूरला. हे मामा मागे आहेत. आंब्याच्या झाडावर आलो बाबा. आता सांगा बर. तर गाईज, आता आपण चाललेलो गायमुखला.
आता आपण पोहोचलेलो गायमुखला आणि गायमुखवरून थोडं फ्रेश होणार, कारण गाईज खूप थकलेलो आहोत आम्ही, घरचे फॅमिली वगैरे सगळे. तर गायमुखमध्ये काय काय मी तुम्हाला दाखवणार आहे, तर बघा. हाय कर गाईज, हे बघा इथून जा, इथून पाणी येतं गायमुखचा. इथं लिहिलं आहे बघा, टाक्यात हात पाय धुवू नये, बेलफुल टाकू नये, भांडे धुवू नये, खर्रा खाऊन थुकू नये. वाटत आहे बहुतच बेकार वाटत आहे. तर गाईज आता आपण इथं आलेलो आहोत आपला गायमुखला, आणि गायमुखचा पाणी बंद आहे कोणत्या तरी कारणास्तव, आता मला पण नाही माहीत. पंडितजीशी आमचे मामाजी डिस्कस केले, तर आता विचारू आपल्या मामाजींना काय माहीत झाला तर. तर सांगा मामाजी, पंडितजीशी डिस्कस केला तुम्ही? हो, तर तो पंडितजी म्हणत होता की तिकडे बोरवेल मारायची आहे आणि त्या बोरवेलमध्ये पाणी टाकून नाही का, म्हणजे पाईप टाकून त्या गायच्या मुखातून पाईप टाकून पाणी काढायचं गायच्या मुखातून. बरं, तर अशी गोष्ट आहे गाईज. तर आता आपण रिटर्न जाणार आहोत घरी आणि बघत राहा तुम्ही हा ब्लॉग. तर गाईज आता आपण चाललेलो आहोत घरी. आपण पोहोचलेलो आहोत मेंढकीला आणि मेंढकीवरून आता आपण चाललो आहोत घरी. गाईज बैलाईज नमस्कार. चला तर बघत राहा गाईज. तर गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत, आता आपण पोहोचलेलो आहोत गांगलवाडीला आणि गांगलवाडीवरून आपल्याला जायचं आहे भोगावला. तर चला जाऊ. तर गाईज आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत घरी आणि घरी सगळेजण आलेले आहेत. हा तर गाईज हा ब्लॉग इतकाच होता. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला क्लिक करा
आणि मी भेटतो तुम्हाला अशाच एका पुन्हा नवीन ब्लॉग सोबत. बाय. ठोक दीजिए महाकाल का, ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए, ये 4,000.